नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आपण जेव्हा पुरणपोळी करतो तेव्हा जो पदार्थ त्या दिवशी केला जातो तो म्हणजे कटाची आमटी, आणि ती सगळ्यांच्या आवडीची असते, कारण पुरणपोळी केली की कटाची आमटी ही आलीच. तर ती कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवते. कटाची आमटी ही वेगवेगळ्या प्रांतात किंवा घरोघरी सुद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही, तर ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. पण मी कशी आमटी करते कटाची हे आज मी तुम्हाला दाखवते. कटाची आमटी करण्यासाठी हे मी सगळं साहित्य घेतलंय, आणि हे सगळं साहित्य तुम्हाला जरी अशी भरपूर असं दिसत असलं डोळ्याला, तरी एकदम करायला सोपी आहे. कटाची आमटी म्हणून हा कट तर आलाच त्याच्यामध्ये, आणि थोडंसं मी त्याच्यात पुरण पण घालणार आहे, कारण पुरण घातलं की त्याची चव पण एक तर चांगली येते आणि आपल्याला वेगळा गूळ त्याच्यात घालावा लागत नाही आमटीमध्ये. आणि ह्या पुरणामुळे त्या आमटीला घट्टपणा येतो, त्यामुळे मी हे नेहमी आवर्जून घालते. हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला आता फोडणी करताना लागणार आहे, ते आपण आता फोडणी करताना बघूया. फोडणीसाठी मी कढई तापत ठेवली आहे, आणि त्यात आता मी हे तेल घालते. आता तेल तापलं आहे, त्यात मी ही मोहरी घालते, त्यानंतर हे जिरं, हिंग, हळद, हे तमालपत्र आणि हे दालचिनीचे दोन तुकडे असे मी घालते, कढीपत्ता, हे सुकं खोबरं, हे मी किसून भाजलंय आणि नंतर त्याचं हाताने असं चुरून त्याचं पावडर केले, ही मी आता घालते. जरा आपण हे असं हलवूया तेलामध्ये. हे आहे काश्मीरी लाल तिखट, हे पण मी आता फोडणीतच घालते, त्यामुळे रंग खूप छान येतो. आता ही फोडणी आपली छान झालेली आहे. आता मी ह्याच्यात हा डाळीचा कट घालते. वा, मस्त रंग आला. आता हे वाटलेलं पुरण मी त्यात घालते. हे आपण असं मिक्स करून घेऊया. आपण फोडणीत तिखट घातलंय की नाही, त्याच्यामुळे त्याला रंग इतका सुंदर आलाय. थोडस मी याच्यात पाणी पण घालते. आता त्यात मी घालते हा गोडा मसाला. आता घालूया चवीनुसार मीठ. आता मी घालते हे कोकम, याला कोणी कोणी आमसूल असंही म्हणतात, आणि आमसूलच घालायला पाहिजे असं नाही. तुम्ही जरी चिंच कोळून चिंचेचा कोळ जरी घातला तरी सुद्धा चालेल. मी ह्याच्यात पुरणपोळीचं पुरणच घातलंय, कारण त्याच्यात गूळ आहेच, म्हणून मी वेगळा काही गूळ घातला नाही. तुम्ही जर पुरण त्याच्यात वापरलं नाही तर मग तुम्ही गूळ घालू शकता, म्हणजे त्यामुळे ही आंबट गोड तिखट, कारण आपण आमसूल पण घातलाय, तिखट पण घातलाय, तमालपत्र वगैरे पण घातलाय आणि गोडा मसाला पण घातलाय, त्याच्यामुळे ही आंबट गोड अशी आणि गूळ गूळ म्हणजे कोणी गूळ घालेल कोणी पुरणच वाटलेलं घालेल, तर अशी ही आंबट गोड आमटी खूपच, म्हणजे आमटी म्हणजे याला कट म्हणतात तर कटाची आमटी असं म्हणतात, तर ती खूप सुंदर लागते त्याच्यामुळे. आता ह्या आमटीला आपल्याला 5 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं आहे, कारण आपण जे फोडणीमध्ये सगळे जिन्नस घातले आणि दालचिनी घातलंय, तमालपत्र घातलंय, आणि त्याच्यामुळे तो स्वाद सगळा एकत्र एकजीव सगळ्या आमटीला लागला पाहिजे, आणि म्हणून ही आपण आता 5 मिनिटं चांगली उकळू देऊया. आणि आता ही आपण कोथिंबीर घालूया.
काय मस्त सगळ्या मसाल्यांचा सुगंध येत आहे, कारण गोडा मसाला पण घातलाय, खोबरं भाजून पावडर त्याची बारीक करून आपण घातली आहे, त्याच्यामुळे एकदम सुंदर आमटीला सुवास येत आहे, एकदम सुंदर सुगंध सुटलाय आमटीचा। आता कोथिंबीर घालून झाल्यावर ही आमटी खाण्यासाठी रेडी आहे, नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ती दिसतीये। पुरणपोळीचा भेद हा कटाच्या आमटीशिवाय थोडा अधुराच वाटतो, म्हणून मी तुम्हाला आज कटाच्या आमटीची रेसिपी दाखवली आहे, ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा।